बार्शीच्या विशाल फटे स्कॅम नंतर आता पंढरपूरमध्ये सुद्धा फसवणुकीचा प्रकार समोर आलाय. पतसंस्थेमध्ये 6 महिन्यांमध्ये पैसे दुप्पट करण्याचा आमिष दाखवून अनेकांची फसवणूक करण्यात आली आहे आणि या प्रकरणी रमेश कट्टे याच्यासह आणखी एकावरती गुन्हा दाखल झालाय. या प्रकरणामध्ये पोलीस सध्या पुढचा तपास करत आहेत. आफताब शेख आपल्याला या संदर्भात अधिक माहिती देत आहेत. आफताब, ही फसवणूक नेमकी कशी झाली आणि अशा प्रकारचे फसवणुकींचे वाढते प्रकार चिंता वाढवणार आहेत. खरं तर प्रज्ञा, विशाल फटे बार्शीचं जे प्रकरण होतं त्यानंतर गुंतवणूकदारांनी किती सावध राहायला हवं हा सगळं आपल्या लक्षात आलेलं होतं. मात्र हे सगळं जरी असलं तरी फसवणुकीचे वेगवेगळे प्रकार, वेगवेगळे गुन्हे अजूनही समोर येत आहेत. आता बार्शीच्या विशाल फटे प्रकरणानंतर पंढरपूरमध्ये देखील आर्थिक फसवणुकीचा एक गुन्हा दाखल झालेला आहे. प्रथमेश कट्टे असं या मुख्य आरोपीचं या प्रकरणामध्ये नाव आहे आणि प्रथमेश कट्टेचं आणखी एका व्यक्तीवरती गुन्हा दाखल झालेला आहे. खरं तर मोडस अप्रेंटिस जर आपण बघितली तर पतसंस्था प्रथमेश कट्टेची होती, खासगी पतसंस्था, आणि या खासगी पतसंस्थेच्या माध्यमातून काही दिवसांमध्ये पैसे दुप्पट करण्याचे त्याने आश्वासन लोकांना दिलेले होते. त्यामुळे अनेकांची फसवणूक झाल्याचं आत्ता पंढरपूरमध्ये बोललं जात आहे. मात्र आत्ता या प्रकरणामध्ये एका फक्त फिर्यादीनं समोर येऊन फिर्याद दिलेली आहे आणि त्यानुसार प्रथमेश कट्टे आणि एका व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल झालेला आहे. प्रथमेश कट्टे अद्यापही फरार आहे, पोलीस त्याच्या मागावरती आहेत. प्रज्ञा, म्हणजे हे सगळेच प्रकार गुंतवणूक करताना किती सावधानता बाळगली पाहिजे हे आपल्या सगळ्यांना वारंवार सांगणार आहेत. आफताब, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.